शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत वर्ग 5वी विषय मराठी कविता सहावी माहेर या कवितेवरील स्वाध्याय। तर चला बघूया माहेर या कवितेवरील स्वाध्याय। त्या अगोदर स्वाध्याय बघण्या अगोदर आपण बघूया शब्दार्थ। शब्दार्थ चिकन माती। चिकन माती म्हणजे चिकटपणा असलेली माती। जातं। जातं म्हणजे धान्य दळण्याचे दगडाचे साधन। बघितलं आहे तुम्ही जातं कधी? सोजी। सोजी म्हणजे ओलसर गहू दळून चाललेले पीठ किंवा रवा। शेला। शेला म्हणजे अंगावर पांघरायची भरजरी वस्त्र। नंदी। नंदी म्हणजे सजवलेला थोरा बैल। प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? सांगा बरं कुठल्या नदीचा उल्लेख केलेला आहे कवितेत? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न दुसरा, या नदी काठच्या मातीचा प्रकार कोणता? कोणता प्रकार आहे बरं तापी नदीच्या काठच्या मातीचा? उत्तर, या नदी काठच्या मातीचा प्रकार चिकन माती आहे। कशी माती आहे? तापी नदीच्या काठावर चिकन माती आहे। प्रश्न तिसरा, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? कशात बांधणार आहेत मग कवितेतील स्त्री सोजीचे लाडू? उत्तर, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरी बांधणार आहे। कुठं बांधणार आहे? शेल्याच्या पदरी। प्रश्न चौथा, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे? सांगा बरं कुठे जाणार आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन? उत्तर, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे। तिच्या माहेरी जाणार आहे ती सोजीचे लाडू घेऊन। प्रश्न काय ते लिहा। आपण आता काय आहे म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे व ते काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे? तर चला बघूया ओटा प्रश्न पहिला, ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती। सांगा मग ओटा बांधण्यासाठी जी माती असते, जी माती उपयोगात येते ती कशी असते? चिकन। प्रश्न दुसरा, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ। लाडू कुठल्या पीठाचे बांधणार आहे बरं कवितेतील स्त्री? सांगा सोजी। कशाचे? सोजी। प्रश्न तिसरा, बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन। कुठलं वाहन आणणार आहे बहिणीसाठी भाऊ? रथ। रथ हे वाहन आणणार आहे। तर हा होता तुमचा माहेर या कवितेवरील स्वाध्याय। हा स्वाध्याय तुम्हाला CW व SW मध्ये लिहायचा आहे व तसेच पाठ करायचा आहे। थँक्यू।